ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिजन प्लस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नगर तालुक्यातील नांदगाव येथील ओम भगवती कला केंद्राच्या बाहेर सहा जणांच्या टोळीने धुमाकूळ घालत वाहनांचे नुकसान केले तसेच एकाच तलवारीचा धाक दाखवून त्याच्याजवळील रोख रक्कम लुटली या प्रकरणी सतीश महेश काळे राहणार वाळवणे तालुका पारनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सहा जणांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अनोळखी सहा जणांनी नांदगावच्या ओम भगवती कला केंद्रावर आले त्यांच्या हातामध्ये तलवार व लाकडी दांडके होते त्या टोळीने कला केंद्राच्या बाहेर लावलेल्या आठ ते नऊ दुचाकी व एक चार चाकी वाहनाची तोडफोड केली त्या ठिकाणी असलेल्या सतीश काळे यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटली व तेथून पसार झाले या घटनेची माहिती एम आय डी सी पोलिसांना मिळताच नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे करत आहेत ब्युरो रिपोर्ट व्हिजन प्लस न्यूज अहमदनगर